करंजाडे चिंचपाडा परिसरात नागरी आरोग्य केंद्र बांधून तयार आहे मात्र सिडको हे केंद्र जिल्हा परिषदेकडे हस्तांतर करणार आहे या प्रक्रियेला वर्षभराचा काळ लोटला तरी हा केंद्र पडून होता मात्र हे उपकेंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या केंद्राला शुक्रवारी भेट देत सविस्तर माहिती घेतली त्यामुळे प्रतिक्षेत असणारे नागरी आरोग्य केंद्राचे दार लवकरच उघडणार आहे सिडकोने करंजाडे वसाहतीची निर्मिती केली आहे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उभारण्यात सिडको व जिल्हा परिषद अपयशी ठरली आहे करंजाडे वसाहतीमधील नागरिकांना याचा सतत अनुभव येत असून त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे त्याचबरोबर कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोना बाधितांना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे तर दुसरीकडे करंजाडे परिसरातील सिडकोने बांधकाम केलेले प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सध्या स्थिती बंद अवस्थेत आहे आहे या, या विषयाकडे आमदार प्रशांत यांनी लक्ष घातले त्यानुसार त्यांनी तहसीलदार विजय तळेकर सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बी एस बावीसकर यांच्यासह आरोग्य केंद्राला भेट दिली हा उपकेंद्र सुरू करण्याबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली त्यामुळे यावेळी येथील नागरी आरोग्य केंद्राचे दार लवकरच उघडणार आहे यावेळी करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे पोलीस पाटील कुणाल लोंढे समीर केणी वडघर विभागीय अध्यक्ष माजी सरपंच शशिकांत भोईर राम पाटील शशिकांत केणी सचिन केणी संजय परदेशी विजय केणी यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते